लोकांकडून साईनाथ येतोय स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय तो गौरव आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयारी करतोय तेजस सारंग मर्यादित तीन षटकाचा हा सामना पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस सारंग जवळजवळ 15-20 पावलांचा रनअप स्टार्ट घेऊन स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला साईनाथ पहिला चेंडू या इनिंग मधील स्लोवर चेंडू होता स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करतोय सुंदर पुढे या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाकडून बैरादेव मोड संघाचा फलंदाज साईनाथ पहिला चेंडू निर्धाव खेळतोय या ठिकाणी दुसरा चेंडू कसा असेल तेजस सारंग याचा हे आपल्याला दिसेलच येणाऱ्या वेळेमध्ये आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व गाभी समाज कर्णधार खेळाडू यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा गाभी समाज वडाळा आपल्या या ठिकाणी आभार मानतोय स्लोवर पद्धतीचा चेंडू चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा धोका पत्करताय दोन्ही फलंदाज दोन धावा जोडल्या जातात तिसऱ्या धावेचा धोका पत्करताय आणि या ठिकाणी तीन धावा सहज पूर्ण करताय दोन्ही फलंदाज धावसंख्या होती आहे ती तीन धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते खेळपट्टीवरती नाडकर्णी पार्क या खेळपट्टीवरती तेजस सारंग पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती तीन
क्षेत्राकडे जातोय, त्या ठिकाणी दोन धावा जोडल्या जात आहेत खात्यामध्ये आई भैराई देवी मोड या संघाच्या। धावसंख्या होती आहे ती 12, बिनबाद 12। दुसरं षटक चालू असताना मर्यादित 3 षटकाचे हे सामने, गोलंदाजी एंडवरती दिसतोय शुभम कोइंडे, पण पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा। मागचा षटकाचा विचार केला, तेजस सारंग 10 धावा देऊन गेला, गडी कोणताही बाद केला नाही, निर्धाव। पुढचा चेंडू शुभम, उद्वेष्टेच्या बाहेर मोठा फटका खेळला जातोय, चेंडू स्कायवॉकच्या दिशेने जातोय, मात्र चेंडू अडकतोय, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करताय दोन्ही फलंदाज। पाहूया तिसरी धाव घेणे यशस्वी होत आहे काय, नकार देतोय साईनाथ या ठिकाणी। तिसरी धाव झाली असती पण नकार देतोय साईनाथ गौरव याला। धावसंख्या 2 ने वाढ होते, स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्या होते ती 14, बिनबाद 14। दुसरं षटक चालू असताना भैराई देवी मोंढा संघ पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू गौरव साठी। रिवर्सचा फटका खेळायचा होता, चेंडू पॅड वरती आदळतोय, पुन्हा या ठिकाणी चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। मागच्या 4 चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूंवरती 2-2 धावा घेतल्या गेल्या गौरव कडून। सुंदर गोलंदाजी भूषण कोइंडे करतोय या दुसऱ्या षटकामध्ये, 4 चेंडू फेकतोय, 4 धावा देतोय। पाचवा चेंडू कसा असेल गौरव साठी विचार करतोय गौरव, सुंदर गोलंदाजी भूषण कोइंडे कडून। स्लोवर चेंडू वारंवार या ठिकाणी बीट करण्यात यशस्वी होतोय, सुंदर गोलंदाजी शुभम कोइंडे कडून होताना दिसते, गौरव याला कुठेतरी अडखळताना दिसतोय फलंदाजी करताना। धावसंख्या जागेवरती पाहायला मिळते 14, बिनबाद 14। दुसरं षटक चालू असताना आई भैराई देवी मोंड चालू असलेला सामना, कट्टा क्लब कट्टा वर्सेस भैराई देवी मोंड। उंची दिलेला चेंडू थोडासा या ठिकाणी डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर पडतोय, पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत। अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 15। दुसरं षटक चालू असताना बिनबाद 15, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू निर्धाव आणि हा सुंदर गोलंदाजी उद्वेष्टेच्या चेंडू बाहेर होता या ठिकाणी। गौरव मात्र सोडून देतोय, त्याला वाटत होतं वाईट जाणार चेंडू, पण चेंडू मात्र फेक सुंदर करून जातोय तो शुभम कोइंडे आणि षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते। धावसंख्या होते ती 15 धावा, म्हणजे फक्त 5 धावा देतोय शुभम कोइंडे, सुंदर गोलंदाजी गोलंदाजी करताना शुभम कोइंडे याची। धावसंख्या होते ती 15, बिनबाद 15, भैराई देवी मोड। वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो विनायक कोइंडे। बऱ्याच गावी समाज स्पर्धा ज्याने गाजवल्या आहेत तो गोलंदाजी मार्क वरती दिसतोय विनायक कोइंडे आणि सामोरा फलंदाज आहे तो साईनाथ। 12 चेंडूंचा खेळ झालाय, 15 धावा त्या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती जोडलेल्या दिसतायत गौरव आणि साईनाथ याने। या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, शेवटचं षटक या इनिंग मधील, कारण 3 षटकाचा सामना आहे, ती जबाबदारी पडली आहे ती विनायक कोइंडेकडे। स्ट्राईक एंडला साईनाथ, स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, उंची दिलेला चेंडू, मात्र एष्टी रक्षक या ठिकाणी चुकतोय, निर्धाव चेंडू होता पण एष्टी रक्षक चूक करतोय, मात्र एक धावा बाईच्या स्वरूपात या ठिकाणी जोडली जाते। धावसंख्या होते ती 16, बिनबाद 16। तिसरं षटक चालू असताना भैराई देवी मोंड। स्ट्राईक एंड वरती साईनाथ, फटके खेळावे लागतील धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर। सुंदर चेंडू, चेंडू जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, धावचित्ता धोका होतोय काय, पण या ठिकाणी विनायक मात्र या ठिकाणी थोडी चूक करतोय, मात्र एक धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज गौरव आणि साईनाथ आई भैराई देवी मोंड या संघाचे। धावसंख्या होते ती 17, बिनबाद 17। उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक, गौरव येतोय स्ट्राईक एंड वरती, सॉरी साईनाथ मोठा फटका खेळतोय, स्कायवॉकच्या दिशेने चेंडू जातोय लेग साईडला या ठिकाणी, 1 बाउन्स आपल्याला खणखणीत असा चौकार पाहायला मिळतोय साईनाथच्या बॅट मधून। धावसंख्या 4 ने वाढ होते, धावसंख्या होते ती 21 धावा। तिसरं षटक चालू असताना निर्णायकने शेवटचं षटक फेकतोय विनायक चौगुले, पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि आत्ता या तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत
चौका रांगतोय साईना, धाव संख्या होते ती 21, तीन चेंडू शिल्लक, तीन चेंडू वरती किती धावा घेतोय साईनाथ। सुंदर चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू थोडासा खाली राहतोय विनायक कोंडे याचा, सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय हा चौथा चेंडू, धाव संख्या जागेवरती आहे तिथेच दिसतंय 21 या धाव संख्यावरती दोन्ही फलंदाज खेळत आहेत। उर्वरित दोन चेंडू शिल्लक पाहूया किती मोठे फटके येत आहेत काय गोलंदाज, गोलंदाजी सुंदर करतोय विनायक कोंडे। पुढचा चेंडू मोठा फटका खेचतोय या ठिकाणी स्कायवॉकच्या वरून, स्कायवॉकला लागतोय चेंडू डायरेक्ट या ठिकाणी आणि पंच या ठिकाणी चौकार घोषित करताय, चार धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 25, बिन बाद 25 कुठेतरी तापलेला दिसतोय साईनाथ कारण चेंडू खूप कमी आहे, धावसंख्या सुद्धा खूप कमी दिसते आहे आणि ती वाढवायची आहे तर मोठे फटके खेळावेच लागतील आणि त्यात यशस्वी होताना दिसतोय तो साईनाथ। शेवटचा चेंडू शिल्लक तो अशोक मोंडकर यांनी वन हा संघ, त्यानंतर पराडकर आणि पावणे हा संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र झालाय आणि चालू सामन्यातील विजयी संघ महापुरुष देवबाग यानंतरचा सामना होईल त्यामध्ये विजयी संघ तिसऱ्या फेरीसाठी आपल्याला पात्र संघ भेटेल। अठरा चेंडू आणि 26 धावा, जवळजवळ 9 सरासरीने फलंदाजी करताना फलंदाजी करावी लागेल कट्टा क्लब कट्टा या संघाला कारण 18 चेंडूंचा खेळ, 26 धावांचं लक्ष आणि ते लक्ष घेऊन मैदानामध्ये येत आहेत प्रत्येकाने। अठरा चेंडू आणि 26 धावांचं लक्ष जबाबदारीस घेऊन मैदानामध्ये उतरत आहेत प्रतीक आणि अनुराग। स्ट्राईकला दिसतोय अनुराग, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक। सर्वांना खेळाडूंना विनंती आहे आपण सपोर्टर घालून अगोदरच जायचंय कारण आपलं वेळ खूप कमी आहे, वेळ वाचवायचंय, अजून बरेच सामने व्हायचे आहेत, त्यानंतर या ठिकाणी सत्कार समारंभ होणार आहे, खूप वेळ जाणार आहे। संध्याकाळी 6 जवळजवळ 6:15 दरम्यान काळोख पडायला सुरुवात होते, आयोजकांना अशी वेळ येऊ देऊ नका की शेवटचा सामना एका षटकाचा होऊ शकतो, आपलं सहकार्य महत्वाचं असतं अशा वेळी। पंचांना विनंती आहे सामना चालू करून घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या कर्णधार। भैरवदेव मोंड संघाकडून फलंदाजी करताना गौरव हा धावसंख्येवरती नाबाद दिसला आपल्याला, तसेच साईनाथ 12 या धावसंख्येवरती नाबाद राहताना दिसला, त्यामध्ये त्याचे 2 चौकार पाहायला मिळाले। सुंदर फलंदाजी केली साईनाथ आणि गौरवने, लक्ष ठेवलं 25 धावांचं आणि विजयी लक्ष कट्टा क्लब कट्टा समोर ठेवलंय ते 26 धावांचं। 18 चेंडू आणि 26 धावा, अनुराग स्ट्राईक एंडला दिसतोय, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक दिसतोय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोण आहे? यष्टी रक्षक गोलंदाज हरी येतोय गोलंदाजी एंड वरती, वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय। 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष, स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला अनुराग, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक, जवळजवळ 9 सरासरी प्रति षटकामागे धावसंख्येला आकार द्यावा लागेल फलंदाजांना आणि तीच जबाबदारी अनुरागच्या डोक्यावरती येऊन पडते आहे। नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक, गोलंदाजी एंडवरती दिसतोय आपल्याला हरी। पंधरा 20 पावलांचा रनअप स्टार्ट घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, स्ट्राईक एंडला अनुराग,
सुंदर चेंडू मोठा फटका खेळला जातोय, पाहूया झेल होतोय का। सुंदर झेल पकडला जातोय, त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आणि पहिलाच मोठा हादरा बसतोय तो कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाला अनुराग याच्या स्वरूपात। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते भैरायदेव मोंड संघाकडून। अनुराग मात्र निराश होताना दिसतोय कारण झेल बाद होऊन माघारी परतोय। हरी मात्र यशस्वी होतोय गोलंदाजी एंड कडून कारण पहिल्या चेंडूवरती आपल्याला गडी बाद होताना दिसतोय झेलच्या स्वरूपात। अनुरागची जागा घेतोय तेजस सारंग, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते गाबीज समाजामध्ये तो तेजस सारंग। तारा स्पोर्ट्स तारा मुंबईचा हा खेळाडू या ठिकाणी कट्टा कप कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाकडून खेळताना दिसतोय। मागची पहिली स्पर्धा जी झाली होती हिमालय मोरवेची त्या ठिकाणी जसा सुंदर खेळ करून गेला होता तेजस सारंग हिमालय मोरवेकडून खेळताना। हरी मात्र काय काम करी कारण पहिल्या चेंडूवरती गडीबाद करण्यात यशस्वी होतोय तेजस सारंग। सुंदर चेंडू सुंदर चेंडू चेंडू खाली राहतोय थोडासा या ठिकाणी बीट होताना दिसतोय फलंदाज तेजस सारंग। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, मागच्या चेंडूचा विचार केला तर गडी बाद झाला होता आणि हा दुसरा चेंडू निर्धाव। शून्य या धाव संख्येवरती एक गडी माघारी परततोय कट्टा क्लब कट्टा या संघाचा। हरी सुंदर गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू कसा असेल तेजस सारंग स्ट्राईक एंडवरती। अकुटप्प्याचा चेंडू वारंवार चेंडू या ठिकाणी खाली राहतोय। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हरीकडून। हरी चुपडेकर गोलंदाजी एंडवरती। तीन चेंडूंचा खेळ होतोय, धाव संख्या शून्य, गडी मात्र एक बाद झालेला दिसतोय। सुंदर चेंडू तेवढा सुंदर लॉंगनला चेंडू जातोय, छेल घेतला जातोय आणि या शून्य या धावसंख्येवरती सलग दुसरा गडी बाद होतोय तेजस सारंग माघारी परतताना दिसतोय पॅवेलियन एंडच्या दिशेने। दोन गडी बाद शून्य, लक्ष गाठायचं आहे 26 धावांचं, कुठेतरी मोठं आव्हान आहे पण तुम्ही खालून खेळलात तरी या ठिकाणी एक दोन धाव घेता घेता आपण सहज लक्ष गाठू शकतो। पण सध्या जर विचार केला तर गोलंदाज वरचढ दिसतोय आपल्याला हरी चोपडेकर। अनिश मालवणकर अनिश मालवणकर तेजस सारंगची जागा घेतोय। 26 धावांचं लक्ष आहे, चार चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। हरी चोपडेकर दोन गडी बाद करतोय आणि चार चेंडू निर्धाव फेकतोय, शून्य धाव संख्या। सुंदर चेंडू चेंडू या ठिकाणी शरीरावरती आदळतोय, लेग बी लेगचं या ठिकाणी तिसरा गडी पंच या ठिकाणी बाद देत आहेत। एलबीडब्ल्यू स्वरूपात तिसरा गडी माघारी परततोय अनिश मालवणकर। तीन गडी बाद धाव संख्या आहे ती शून्य, सुंदर गोलंदाजी करतोय हरी चोपडेकर। पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू गडी बाद आणि या पाचव्या चेंडूवरती गडी बाद होतोय। म्हणजे तीन गडी बाद करतोय आणि धाव मात्र काही देत नाही। सुंदर गोलंदाजी आई भैराई देवी मोंड कडून हरी चोपडेकर याची। अनिशची जागा घेतोय नवीन फलंदाज, नाव काय फलंदाज? प्रणय। सुंदर चेंडू आता मात्र या ठिकाणी प्रणय या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय। मात्र हे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी दोन धावा जोडल्या जात आहेत या शेवटच्या चेंडूवरती। सुंदर षटक हरी चोपडेकर, सुंदर गोलंदाजी, तीन गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता आणि या सुंदर षटकाची या ठिकाणी आपल्याला षटक क्रमांक एक ची समाप्ती पाहायला मिळते हरी चोपडेकर या गोलंदाजाकडून। सुंदर गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ होतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती तीन गडी बाद दोन धावा, लक्ष गाठायचंय 26 धावांचं, म्हणजे 12 चेंडू आणि 24 धावा विजयी, दोन षटकामध्ये आपल्याला पाहिल पुढचा खेळ दिसेलच।
गोलंदाजी मार्क करते, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सचिन, यतीन, जतीन, अरे एवढा माझ्या धावत येऊन सांग ना, 12 ओपन देत नाही का, जतन जतीन येतोय गोलंदाजी एंडवरती आणि स्ट्राईकला डावकुरा फलंदाज दिसतोय आपल्याला फलंदाजी करताना, फलंदाज सुंदर फटका, मोठा फटका खेळतोय या ठिकाणी, एक दोन धावा जोडल्या जात आहेत, प्रतीक सुंदर फलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवरती, दोन धावा जोडतोय संघाच्या खात्यामध्ये, धावसंख्या होती ती, धावसंख्या होती ती, दुसरा षटक चालू असताना कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाची 3 गडी बाद 4 धावा, प्रतीक स्ट्राईक एंडवरती, प्रणय दिसतोय नॉन स्ट्राईक एंडवरती, गोलंदाजी मार्क वरती जतीन, पुढचा चेंडू स्लोवर चेंडू या ठिकाणी, क्षेत्ररक्षक बीट होताना दिसतोय मात्र दोन धावा घेत आहेत दोन्ही फलंदाज, धावसंख्या होते ती 6 3 गडी बाद 7 30, दुसरं षटक चालू असताना भैराई देवी मोंडा संघ 18 चेंडू विजयी लक्ष आहे ते 26 धावांचं, धावसंख्या दिसते आपल्याला 6 धावा म्हणजे उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आणि लक्ष गाठायचं आहे ते 20 धावांचं, जतीन गोलंदाजी मार्क वरती प्रणगी, आखू टप्प्याचा चेंडू मोठा फटका आणायचा होता, चेंडू येतोय लेग साईडच्या दिशेने, छेल सुटतोय, यष्टरक्षक स्वतः चेंडू खाली जात होता, घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय मागे आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर या ठिकाणी 1 धाव दिली जाते पंचांकडून, धावसंख्या होते ती 7 धावा, दुसरं षटक चालू असताना 3 गडी बाद 7, कुठेतरी मोठे फटके आणावे लागतील प्रतीक याला, कारण लक्ष खूप मोठं आहे 26 धावांचं लक्ष आहे, 1-2 मोठे फटके आले या ठिकाणी चौकार षटकारायचे तर सामन्यामध्ये आपण परतू शकतो हे प्रतीक सुद्धा माहिती आहे, प्रतीक सुंदर गोलंदाजी करतोय, मागच्या 3 चेंडूंचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, नंतर या चेंडूवरती 1 धाव, मात्र सुंदर गोलंदाजी करतोय जतीन, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू नका, बदल करत असाल तर पटकन बदल करून घ्या कारण वेळ खूप कमी आहे, वेळ वाचवायचा आहे, आम्हाला सहकार्य करा, धन्यवाद, आखू टप्प्याचा चेंडू मोठा फटका आणतोय या ठिकाणी, लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय या ठिकाणी आणि सहज 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होतोय प्रतीक आणि प्रणय, सुंदर फलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते जतीन याच्या, धावसंख्या होते ती 9 धावा, लक्ष आहे 26 धावांचं, षटक क्रमांक 2 चालू आहे, अजून 1 षटक बाकी आहे पण लक्ष मोठं आहे 26 धावांचं, धावसंख्या होते ती 9 3 गडी बाद 9, कट्टा क्लब कट्टा मुंबई जतीन, अखू टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता पंचांकडे, या ठिकाणी व्हाईटची दाद मागितली जाते पण पंच या ठिकाणी ठाम आहेत सतीश मंचेकर, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय 9 या धावसंख्येवरती, दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक, 26 धावांचं लक्ष आहे, धावसंख्या होती ती 3 गडी बाद 9, पुढचा चेंडू सुंदर चेंडू खेचतोय चेंडू या ठिकाणी, छेल मात्र सुटतोय आणि या ठिकाणी घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि पंच या ठिकाणी 2 धावा घोषित करतायत, धावसंख्येत 2 ने वाढवते, धावसंख्या होते ती 11, षटक क्रमांक 2 ची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते, धावसंख्या होते ती 3 गडी बाद 11 धावा, कट्टा क्लब कट्टा मुंबईत उर्वरित 6 चेंडू शिल्लक, सहा चेंडू आणि 15 धावा, हा सामना जर आपल्या बाजूने फिरवायचा असेल कट्टा क्लब कट्टा या संघाला तर प्रतीक आणि प्रणय याला थोडस मोठे फटके खेळावे लागतील, 6 चेंडू आणि 15 धावा, लक्ष खूप मोठं आहे पण कधीही सामना कुठेही फिरू शकतो कारण 6 चेंडू 15 धावा करायचे आहेत या प्रतीक आणि प्रणय याला, तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत भैराई देवी मोंडकडे, डिसिजन घ्या, चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणि ती जबाबदारी येते आता प्रणयकडे, 6 चेंडू 15 धावा, 3 गडी बाद 11, 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी एंडवरती, गोलंदाज कोण येतोय आम्हाला नाव सांगायचंय प्लीज, जरा जोराने सांगा, चैतन्य
चैतन्य येतोय, 6 चेंडू आणि 15 धावा, छोटा दिसतोय गोलंदाजी एंडवर गोलंदाज, 6 चेंडू आणि 15 धावा, स्ट्राइक एंडला आपल्याला रन आहे, धाव संख्या होते ती 3 गडी बाद 11, 6 चेंडू 15 धावा, दोन्ही संघांना या ठिकाणी विजयासाठी संधी आहे। पाहूया कट्टा क्लब कट्टा हा संघ विजय होतो काय गोलंदाजी करताना, भैराई देवी मोंडा संघ विजय होतोय, 6 चेंडू 15 धावा, पहिला चेंडू डाव्या एसटीचा खूपच चेंडू बाहेर होता, पंच या ठिकाणी वाईट घोषित करतायत, समीकरण राहते ते 6 चेंडू आणि 14 धावा। प्रणय स्ट्राइक एंड वरती, धाव संख्या होते ती 12, 3 गडी बाद 12, तिसरं षटक चालू असताना गोलंदाजी एंड वरती गोलंदाज चैतन्य, पहिला चेंडू वाईट म्हणजे 6 चेंडू आणि 14 धावा, प्रणय स्ट्राइक एंड वरती। चैतन्य गोलंदाजी एंड वरती, पहिला चेंडू वाईट फेकल्यामुळे थोडस का होईना पण दडपण असणार, कारण 6 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष आहे। प्रणय स्ट्राइक एंड वरती चैतन्य गोलंदाजी करताना आखो टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलतो, एक धाव घेतली जाते का, दुसऱ्या धावेचा धोका आपण पत्करत नाहीये। दोन्ही फलंदाज प्रणय आणि प्रतीक, कारण प्रतीक मागच्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी करत होता आणि तोच फलंदाज आपल्याला गोलंदाजी एंड वरती चैतन्य, चैतन्य परब गोलंदाजी एंड वरती दिसतोय, स्ट्राइक एंड वरती आपल्याला दिसतोय तो प्रतीक, आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेचतोय या ठिकाणी, पाहूया चेंडू अडकतोय बिल्डिंग वरती थेट जाऊन या ठिकाणी अडकतोय, दुसऱ्या धावेसाठी धावत होते आणि या ठिकाणी धावचीत होताना दिसतोय तो प्रतीक, या दुसरी धाव धाव घेताना प्रतीक हा माघारी परतताना दिसतोय रनआउटच्या स्वरूपात, चौथा मोठा हादरा बसतोय तो कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाला, 14 या धाव संख्येवरती चौथा गडी बाद होतोय, दत्तपोषण सर आपण या ठिकाणी थांबा, जरा सामना जरा थांबवायचं आहे, बाबल सर तो गोलंदाज चैतन्य, दत्ता सर भाबल सर
धाव संख्या होती है 14 चार चेंडू चार चेंडू 12 धावा सॉरी पहिला चेंडू वाइट दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती दुसरे धाव घेताना रन आउट झालेला होता धाव संख्या होते ती 14 गोलंदाज चैतन्य एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावीचा धोका पत्करताय दोन्ही फलंदाज आणि पंच या ठिकाणी घोषित क्षेत्राकडे चेंडू जातो म्हणून एकच धाव घोषित करताय धाव संख्या होते ती 15 चैतन्य परत सामना झाल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी यायचंय संपल्यानंतर तीन चेंडू 11 धावा सॉरी तीन चेंडू आणि 11 धावा स्ट्राईक एंडला प्रतीक सुंदर चेंडू मोठा चेंडू फटका खेचायचा होता पण पंच न देता आणि या चेंडूवरती फ्रीस हिट सुद्धा असणार बघा सामन्यात किती रंगत येते आहे घोषित क्षेत्राकडे जातोय चेंडू मात्र एक धाव मिळणारच आणि हा 9 चेंडू मध्ये या चेंडूवरती 9 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि फ्री हिटचा चेंडू सुद्धा हा असेल म्हणजे धाव संख्या 2 ने वाढते धाव संख्या होते ती 17 लक्ष गाठायचं 26 धावांचं चेंडू फक्त या ठिकाणी तीन चेंडू शिल्लक आहेत धाव संख्या होते ती 17 तीन चेंडू आणि 9 धावा फ्रीटचा चेंडू सुंदर गोलंदाज तेवढा सुंदर फटका खेळतोय फलंदाज प्रतीक एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा धोका पत्करतोय तिसरी धाव घेतोय काय पाहिजे तिसरी धाव घेतोय फलंदाज चौथ्या धावेसाठी मात्र नकार देतोय या ठिकाणी प्रतीक धाव घ्यायची आहे या ठिकाणी कारण प्रतीकला स्ट्राईक वर राहायचं आहे पण चूक होते आहे फलंदाजाकडून लाइन वन आमचे डिसिजन सांगायचं पंचांना तीन धावा सुंदर फलंदाजी प्रतीक याची धाव संख्या होते ते 20 दोन चेंडू आणि 6 धावा ती जबाबदारी येते आता फलंदाज गौरव दोन चेंडू 6 धावा सामना अजून संपलेला नाही आहे खूप रंगत येते सामन्यामध्ये प्रतीक सुंदर फलंदाजी करतोय मात्र नॉन स्ट्राईक एंडला आत्ताच्या मागच्या फटक्यावरती तीन धावा घेतल्यामुळे प्रतीक नॉन स्ट्राईक लाईन एंडला जातोय आणि सर्व जबाबदारी येते आहे ती गौरवच्या खांद्यावरती दोन चेंडू 6 धावा धाव संख्या होते ती 20 कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाचे चैतन्य परब गोलंदाजी मार्क वरती दोन चेंडू 6 धावा सुंदर चेंडू मोठा फटका आणतोय एक धाव घेतोय स्वतः गोलंदाज चेंडू गॅदर करतोय धाव संख्या होते ते 21 एक चेंडू आणि 5 धावा मोठा फटका आणतोय काय प्रत्येक सामन्यामध्ये विजयी होऊन देतोय काय कट्टा क्लब कट्टा मुंबई या संघाला या शेवटच्या चेंडू वरती समजेल चैतन्य परब सुंदर गोलंदाजी करतोय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या एक चेंडू आणि 5 धावा 26 धावांचं लक्ष आहे 21 धावा धाव पलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चेंडू 5 धावा पुढचा चेंडू मोठा फटका आणतोय
चेंडू या ठिकाणी मात्र झाडावरती आदळतोय, घोषित क्षेत्राकडे चेंडू जातो, पाहूया दोन धावा जोडल्या जात आहेत आणि हा सामना या ठिकाणी विजयी होतोय तो भैराई देवी मोंडा संघ। या स्पर्धेमध्ये कट्टा क्लब कट्टा या संघाने जो सहभाग घेतला त्याबद्दल काबीज समाज वडाळा विभाग आपलं आभारी आहोत, धन्यवाद असंच सहकार्य राहू दे। तसेच चैतन्य परब आपण आपले सर्टिफिकेट घेऊन यायचंय ताबडतोब या ठिकाणी। मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी सर्व खेळाडूंची नावे आहेत, नाणेफेक व्हायच्या अगोदर कर्णधाराने ती जबाबदारी घ्यायची, इकडे येऊन सामने अगोदरच आम्हाला सांगायचं आहे काय ऑब्जेक्शन असलं तर, सामना चालू असताना कृपया वेळ काढू नको ही विनंती राहील, धन्यवाद। थोड्या वेळासाठी मी रजा घेतो आहे।